स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुराव्यासहित बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून आरोग्य भरती संबंधात कोणतीही न्यू अपडेट मिसणार नाही आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून आरोग्य भरती संबंधात जी काही नवीन अपडेट येत असते ती तुमच्याकडून मिस होणार नाही आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लाल बटनावरती टच करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य भरती संबंधात जे काही स्टडी मटेरियल लागत असतं अभ्यासासाठी ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि मित्रांनो, आरोग्य भरतीच्या ज्या काही मागच्या वर्षा प्रश्नपत्रिका असता तेही आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून तुमचा सराव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहेत, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये फायदा घेत आहे. जर तुम्हालासुद्धा जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. किंवा मित्रांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकतात. जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत, जेणेकरून तो विद्यार्थी त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतो. तर कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आलेलं प्रॉपरली संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुरावे असेल तर संपूर्ण लेटेस्ट माहिती दिली जात असते. आता बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की 30 जूनला मित्रांनो जाहिरात येणार. तर मित्रांनो, कशाप्रकारे 30 जूनला जाहिरात येणार तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. तर तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं, जेणेकरून तुम्हाला लक्ष देईल की 30 जूनला जाहिरात कधी येणार आहे आणि कशाप्रकारे आणि कोणती जाहिरात येणार आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पॉईंट असं आहे की आरोग्य विभागात मित्रांनो मेगा भरती खुल्या किंवा EWS ACBCची पदे भरणार. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आली होती न्यूजला. राज्यातील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करताना मराठा समाजासाठीच्या ACBC प्रवर्गातील पदेही खुल्या व EWS प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. याचा अर्थच मित्रांनो की मराठा समाजासाठीच्या ACBC प्रवर्गातील मित्रांनो पदे ही खुल्या व EWS प्रवर्गातून मित्रांनो भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ग्रामविकास विभागाने सोमवारी मित्रांनो याबाबतचा आदेश सुद्धा काढलेला आहे. मार्च 2019 मध्ये मेगा भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यात मित्रांनो जिल्हा परिषदेमधील आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका महिला आणि मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची पदे मित्रांनो भरण्यासाठीची ही जाहिरात होती. तुम्हाला सर्वांना माहिती असेल त्यामध्ये तुम्ही अर्जसुद्धा केलेले आहे. त्यासाठीची मित्रांनो प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाबाबतच्या अलीकडच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने हा नवा आदेश या ठिकाणी काढलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, ह्या आदेशानुसार ज्या उमेदवारांनी सदर पदाकरिता अर्ज भरलेला आहे ते सर्व भरतीसाठी मित्रांनो पात्र असतील. ठीक आहे, ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे ते सर्व विद्यार्थी मित्रांनो भरतीसाठी पात्र असतील. पण मित्रांनो, ACBC आरक्षण रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गातून ज्यांना त्यांना संधी दिली जाईल, ACBC आरक्षणामधून मित्रांनो ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी मित्रांनो 1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021 दरम्यान त्यांना त्यांचा अर्ज खुल्या प्रवर्गात मित्रांनो ठेवायचा की आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच EWS प्रवर्गात या न्यायचा याचा पर्याय मित्रांनो देणे आवश्यक राहील. म्हणजेच मित्रांनो की ज्या उमेदवारांना वाटत असेल की त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा किंवा ज्यांना वाटत असेल की EWSचा लाभ घ्यायचा ते त्या ठिकाणी मित्रांनो त्यांचा फॉर्म किंवा त्यांचा अर्ज त्या ठिकाणी चेंज करू शकतात. त्यासाठी कालावधी दिला आहे 1 जुलै 2021 ते 21 जुलै 2021 दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, जे पर्याय देणार नाहीत
ते मित्रांनो खुल्या प्रवर्गात असल्याचं समजलं जाईल. म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा पर्याय या ठिकाणी सुचवणार नाही तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो ऑटोमॅटिकली खुल्या प्रवर्गातून समजले जाईल, म्हणजेच ओपनमधून. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, उमेदवारांना लेखी परीक्षा ओळखपत्र 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट 2021 ऑनलाईन दिले जाणार आहे. तर बघा मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट 2021 ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुमचं जे ओळखपत्र आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो, 7 ऑगस्ट 2021 रोजी आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी पदांसाठी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मित्रांनो, 8 ऑगस्ट 2021 रोजी आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक महिला व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्या पदांसाठी मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, 7 आणि 8 ऑगस्टला 2 दिवस तुमची परीक्षा चालणार आहे आणि 2 दिवसामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आणि परीक्षा होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, 9 ऑगस्ट 2021 ते 23 ऑगस्ट 2021 मित्रांनो उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती आदेश या ठिकाणी दिले जातील. म्हणजे मित्रांनो, 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्टपर्यंत संपूर्ण नियुक्ती या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आता महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुमची 30 जूनला जाहिरात कधी येणार. तर कशासाठी येणार मित्रांनो, बघा दिव्यांगांसाठी मित्रांनो 4%. आता बघा मित्रांनो, दिव्यांगांसाठीचे आरक्षण 2016 कायद्यानुसार 3% मित्रांनो 4% झालेले असल्याने सुधारित जाहिरात मित्रांनो ही 29 ते 30 जून रोजी काढण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, दिव्यांग जे काही व्यक्ती असतील तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो 29 ते 30 जून रोजी सुधारित जाहिरात या ठिकाणी काढण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, नव्याने समाविष्ट पदांसाठी दिव्यांगांना 1 जुलै ते 21 जुलै 2021 दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी होती संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी. आपण बघितलेले की मित्रांनो तुमची भरती प्रक्रिया ही कशाप्रकारे असली जाणार आहे, आणि तुमची एक्झाम कधी होणार आहे, तुमचे हॉल तिकीट कधी मिळणार आहे, आणि तुम्हाला नियुक्ती या ठिकाणी कधी मिळणार आहे. संपूर्ण डिटेल वाईज आपण या ठिकाणी माहिती बघितलेली, संपूर्ण माहिती. आता ह्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला काही डाऊट असेल ZP भरती संबंधात किंवा आरोग्य भरती संबंधात काही डाऊट असेल तर तुमचं जे काही डाऊट असेल, जे काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी देत असतो. जर तुम्हाला सुद्धा काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक नक्की करून द्या. या व्हिडिओला जितकं जास्त शेअर करतील तितकं शेअर करा. तुमचे मित्र असतील किंवा मित्रांनो तुमचे काही फॅमिली मेंबर असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती पोहोचेल. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो की 2019 ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांच्यापर्यंत नक्की मित्रांनो हा व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांनासुद्धा माहिती मिळेल की 2019 जी भरती प्रक्रिया रखडलेली होती ती भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे. जेणेकरून मित्रांनो ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी अभ्यास करू शकतील आणि या भरतीची तयारी करू शकतील. तुम्हाला फक्त आता अभ्यास करायचा आहे, जोमाने तयारी करायची आहे. तुम्ही म्हणाल अभ्यास कसा करायचा आहे, तुम्हाला आता पुस्तके वाचायची आहे. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल पुस्तके कोणती वाचायची, तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही निवडक पुस्तकांचे लिंक दिले, त्यावर तुम्ही क्लिक करून चेक करू शकता. जे तुम्हाला पुस्तक आवडेल ते तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता, अभ्यास करू शकता, घेऊ शकता, जेणेकरून तुमचं मित्रांनो ह्या भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकेल. जर तुम्हाला पुस्तकं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही मी पुस्तकांचे नावे दिले, लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करा. जे तुम्हाला पुस्तक आवडेल ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. कशाप्रकारे आहे संपूर्ण अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट दिली जात असते. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हा, किंवा मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळेमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.